पनवेल महापालिका महिला व बालकल्याण विभाग आणि वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने एक पाऊल कॅन्सर मुक्तीसाठी या उपक्रमाअंतर्गत गावदेवीपाडा, खारघर, कामोठे आणि कळंबोली येथे गर्भाशय मुख व स्तनाच्या कॅन्सरबद्दल तपासणी शिबिराचं आयोजन गुरुवारी करण्यात आलं होतं. याचं उद्घाटन भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शकुंतला रामशेठ ठाकूर आणि महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या हस्ते करण्यात आलं. पनवेल, खारघर, कळंबोली आणि कामोठेमधील नागरी आरोग्य केंद्रात पनवेल महापालिका महिला व बालकल्याण विभाग आणि वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीनं एक पाऊल कॅन्सर मुक्तीसाठी या उपक्रमाअंतर्गत गर्भाशय मुख व स्तनाच्या कॅन्सर तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. याचा लाभ अनेक महिलांनी घेतला. यावेळी आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, नगरसेविका मुग्धा लोंडे, विद्या गायकवाड, राजश्री वावेकर, दर्शना भोई, सुशीला घरत, कुसुम म्हात्रे, प्रमिला पाटील, पुष्पा कुतरवडे, अरुणा भगत, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, गीता चौधरी, डॉक्टर मुजावर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्ट रोजी पनवेल महानगरपालिकेचं जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्यामध्ये पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली या 4 विविध ठिकाणी महिलांसाठी कॅन्सर चेकअपचं शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि सकाळी 10 वाजेपासून 4 प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे. आणि आता हे आम्ही खारघरमध्ये उपस्थित आहोत आणि खारघरच्याही प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिबिराचं इथं उद्घाटन झालेलं आहे. ह्या 4 आरोग्य केंद्रामध्ये आपण महिलांना जो काही गर्भाशय मुखाचा कॅन्सर म्हणजे सर्वायकल कॅन्सर हा कॅन्सर होतो त्याची तपासणी म्हणजे प्राथमिक तपासणी जी आहे त्याचबरोबर पुढची टेस्ट म्हणजे HPV टेस्टद्वारे आपण त्यांची कॅन्सर त्यांना आहे की नाही डिटेक्शन टेस्ट आज ते होणार आहे. बाहेर ह्या टेस्टची किंमत साधारण 4 ते 5 हजार आहे आणि कुठलीही महिला सर्वसाधारणपणे घराच्या बाहेर पडून ही टेस्ट करण्यासाठी जात नाही. परंतु अशा प्रकारे पनवेल महानगरपालिकेने या कॅम्पचं आयोजन केलं आहे त्यामुळे प्रत्येक महिलांना मी इथे आव्हान आणि विनंती करते की आपण आपल्या नजीकचं जे काही आरोग्य केंद्र आहे पनवेल महानगरपालिकेचं त्या केंद्रामध्ये जाऊन स्वतःची आरोग्य तपासणी करा आणि ही टेस्ट करून घ्या. अतिशय सोपी, साधी आणि कुठल्याही प्रकारचे त्रास होणारी ही टेस्ट आहे त्यामुळे HPV टेस्टसाठी न घाबरता आपण महिलांनी पुढे यावं आणि टेस्ट करून आपण स्वतः कॅन्सरमुक्त आहे आणि एक पाऊल कॅन्सर मुक्तीकडे आपण टाकावं अशी मी विनंती करते. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभाग संयुक्त विद्यमानाने आपण आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं आणि हे आपण 4 ठिकाणी याचं आयोजन केलेलं आहे. पनवेल, कामोठे, कळंबोली व खारघर. आज खारघर इथे आमच्या माननीय महापौर कविता चौतमोल, शुभदा अनिल मॅडम व आमच्या इथे मनीषा मटकर मॅडम, खारघरच्या आपल्या गायनोकॉलॉजिस्ट आहेत मनीषा मटकर मॅडम, यांच्या उपस्थितीमध्ये आज इथे खारघर प्राथमिक आरोग्य केंद्र इथे आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे. आणि या उद्घाटनास आपले डॉक्टर येगळे त्याला कॉर्डिनेटर आहेत तेही उपस्थित होते. सर्व सन्माननीय नगरसेविका, महिला मोर्चा टीम आणि खारघर फोरमच्या सर्व महिला आज उपस्थित आहेत आणि खूप छान प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि पुढेही आपला असाच रिस्पॉन्स मिळेल अशी मी अपेक्षा करते. काय टेस्ट होते सांगितलं आणि इथं आपण 3 प्रकारचे कॅन्सरचे करणार आहेत, गर्भाशय मुख कॅन्सर व स्तन कॅन्सर. 3 प्रकारचे कॅन्सर इथे आपण तपासणी करणार आहोत. इथे पॅप्समेअर आणि HPV ही टेस्ट होणार आहे. ह्या टेस्टद्वारे आपल्याला गर्भाशय कॅन्सरची माहिती मिळणार आहे. इथे आत्तापर्यंत 30 महिलांनी आत्तापर्यंत ज्या लाभ घेतलेला आहे आणि दोन दिवस आपला शिबिर आहे आज आणि उद्या. सर्व महिलांना मी विनंती करते की त्यांनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा.